जय शिवराज शेतकरी मित्रांनो, आपलं सरचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्रो टेक्निकमध्ये। तर मित्रांनो, आज आपण सोलार पंप योजनेविषयी अशा महत्त्वाचे दोन अपडेट बघणार आहोत की ज्या शेतकऱ्यांना आता सध्याच्या काळामध्ये खूप गरजेचे आहे व त्या माहिती पाहिजे सर्व शेतकऱ्यांना। तर अशा ज्या अपडेट आहे तर त्या बघणार आहोत आपण व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, यदा कदाचित आपल्याला नाहीतरी आपल्या शेजारचे किंवा आपल्या संबंधित असलेले जे शेतकरी आहेत तर त्यांच्या अतिशय महत्त्वाच्या अशा या अपडेट असणार आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल आपण तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सोलार पंपाचे जे पेमेंटचे ऑप्शन असो किंवा सेल्फ सर्व्हे असो, त्यानंतर पुढील प्रोसेस काय असणार आहे, त्याचबरोबर हे ऑप्शन केव्हा अवेलेबल होतील किंवा यानंतर जी प्रोसेस आहे, तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना काही सेल्फ सर्व्हेसाठी अडचणी देखील येत असतात। तर या सर्व अडचणींवर आपण वेळोवेळी जे सोल्युशन आहे किंवा व्हिडिओ आहे तर ते बघून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर कशाप्रकारे आपण सेल्फ सर्व्हे करावा, पेमेंट कशाप्रकारे केले पाहिजे, पेमेंट जर फेल्युअर झाले किंवा फेल झाले तर त्यानंतरची प्रोसेस काय असणार, ही सर्व माहिती आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो शेतकऱ्यांना। तर त्यासाठी आपले चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला जे लेटेस्ट माहिती आहे किंवा जी लेटेस्ट नोटिफिकेशन असणार आहे तर ती माहिती होणार आहे। तर मित्रांनो, सोलार पंपविषयी जे दोन महत्त्वाचे अपडेट आहे, तर महावितरणाचे सोलार पंपाचे जे योजना आहे तर ती एक आहे, त्यानंतर कुसुम सोलार पंप योजनेचे जे पेमेंट ऑप्शन आहे, ज्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये नाव आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची आता सध्याला निवड झाली असं समजलं जात आहे किंवा ज्या याद्या व्हेरीफाय होऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हायरल होत आहे, अशा याद्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहेत, जर आपण या याद्यामध्ये आपले नाव बघितले नसेल किंवा आपल्यापर्यंत या याद्या पोहोचल्या नसेल तर खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे, दोन प्रकारचे लिंक आहे, त्यावरती जाऊन आपण आपल्या जिल्ह्याची यादी बघू शकता, त्यामध्ये आपले नाव देखील बघू शकता। तर या यादीमध्ये अशा शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले आहे की ज्या शेतकऱ्यांचे संपूर्ण जे व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंटचे असो किंवा मग त्यांचे 7-12 हे सर्व असो, तर हे सर्व कम्प्लीट झालेले आहे। त्याचबरोबर त्यांनी जे सोलार पंपसाठी जे अर्ज आहे तर ते 2021 सबमिट केलेले आहे, अशा शेतकऱ्यांचाच समावेश या याद्यामध्ये आहे। बहुतांश 2021 शेतकरी आहेत, यामध्ये त्याचे 2023 ज्यांनी अर्ज भरलेले आहेत तर त्यांचे कम्प्लिटली व्हेरिफिकेशन पूर्णपणे बाकी आहे। यामध्ये आपले जर एखाद्या शेतकऱ्याचे नाव आले असेल तर ज्या ठिकाणी कोटा शिल्लक आहे ओपनचा 2021, तर अशा ठिकाणी 2023 भरलेल्या शेतकऱ्यांचे जे सुरुवातीला प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या माध्यमातून ज्या शेतकऱ्याचे सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आहेत तर अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर याद्या बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली आहे, आपण तिथे जाऊन जे आपल्या जिल्ह्याची याद्या आहे त्या बघू शकता, त्यामध्ये आपले नाव आहे की नाही ते देखील बघू शकता। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मेन सर्वात महत्त्वाच्या माहितीला, महावितरणाचे जे पोर्टल आहे सोलार पंपचे, तर यामध्ये आता कोण लाभ घेऊ शकतं। तर आता महावितरणाचे जे पोर्टल आहे तर ते 2018-19 किंवा याआधी देखील सुरू करण्यात आलेले आहेत, तर हे नवीन पोर्टल नसून हे जुनेच पोर्टल आहे। यामध्ये आता सध्याला जो सोलार पंपचा कोटा आहे तर तब्बल 1,00,000 सोलार पंप जे आहे तर ते महावितरण विभागाच्या तर्फे वाटण्यात येणार आहे किंवा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। तर या योजनेसाठी कुठले शेतकरी पात्र असणार आहेत, तर मित्रांनो, यामध्ये जे शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोलार पंपाचा लाभ घेतलेला नाही त्याचबरोबर महावितरण म्हणजे विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेले आहेत, त्यांनी कोटेशन वगैरे भरलेले आहेत किंवा जे पेमेंट होते ते केले आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा तसेच या सोलार पंपचा लाभ भेटणार आहे। तर यामध्ये नेमकं प्रोसेस काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जास्त टाईम किंवा जास्त वेळेचा हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर शेतकरी जे आहेत तर ते बघत नाहीत। तर मित्रांनो, या योजनेमध्ये असे शेतकरी पात्र करण्यात येणार आहेत की ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा सोलार पंपचा लाभ घेतलेला नाही, त्याचबरोबर त्यांनी 2019 ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंपसाठी किंवा मग विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेला आहेत, ज्यावेळेस 2019 सोलार पंप किंवा विद्युत जोडणीसाठी महावितरणाचा अर्ज केलेला आहेत आणि त्यानंतर 2021 किंवा 2020 ज्या कुसुम सोलार पंप ही योजना आहेत तर यामध्ये अर्ज केलेला आहेत, तर अशापैकी एका योजनेचा जो अर्ज आहे तर ते बाद करण्यात येणार आहे, म्हणजे कुसुम सोलार पंपचा जो अर्ज आहे तर तो बाद करून त्यांना महावितरणातर्फे सोलार पंपची जी योजना आहे तर याच्या अंतर्गत त्यांना सोलार पंप देण्यात येणार आहेत, म्हणजे विद्युत जोडणी न देता आता सरकारने सोलार पंप देण्याचे ठरवले आहे। तर यामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी अर्ज केला होता तर त्यानंतर त्यांनी विद्युत जोडणी आतापर्यंत झालेली नाहीत, अद्याप झालेली नाही आहे, तर अशा शेतकऱ्यांना आता सध्याला सोलार पंप ज्या कंपन्या आहेत
ज्या कंपन्या सोलर प्रोव्हाइड करतात किंवा जी सर्व सिस्टीम जी आहे ते ती देतात, तर अशा कंपनीकडून कॉल येण्यास सुरुवात झाली आहेत. तर त्याची एक रेकॉर्डिंग आहे, मी आपल्याला ऐकवतो, त्यासाठी संपूर्ण रेकॉर्डिंग ऐका, त्यानंतर पुढील माहिती बघू. रेकॉर्डिंग फक्त अवघ्या 30 ते 40 सेकंदाची आहे. पेक्षा जास्त सोलर पंपांची उभारणी शक्ती पंपतर्फे करण्यात आलेली आहे व शक्ती कंपनीचे वैशिष्ट्य असे आहे की 5 वर्षांची वॉरंटी, वीज बिलापासून मुक्ती आणि इतर पंपापेक्षा 40% जास्त डिस्चार्ज व उत्तम दर्जाचे मटेरियल आणि सेवा ही त्वरित मिळते. शक्ती सोलर पंप सबमर्सिबल पंपामध्ये उपलब्ध आहेत. 3 HP, 5 HP, 7.5 HP असे प्रकार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जे कॉल आहेत तर ते शेतकऱ्यांना येत आहेत, ज्या शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेले होते. त्याचबरोबर महावितरणाद्वारे देखील सांगण्यात येत आहे, मेसेज येत आहे किंवा SMS त्यांच्या मोबाईलवरती पाठवण्यात येत आहे, जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावरती, की आपण विद्युत जोडणीऐवजी आपण सोलर पंप घ्यावा, जो अतिरिक्त भरणा आहे 5,000 असो 10,000 असो, तर ते करून आपल्याला सोलर पंप जो आहे तर तो देण्यात येणार आहे. राज्यामध्ये तब्बल 62 ते 63,000 शेतकरी असे आहेत की ज्यांनी विद्युत जोडणीसाठी जे आहे तर ते 2019 पासून अर्ज केलेले होते. तर त्यांच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या विहिरीवरती किंवा त्यांच्या शेतामध्ये जी विद्युत जोडणी आहे तर ती कंप्लीट झालेली आहेत. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची जी विद्युत जोडणी आहे तर ती अजून शिल्लक राहिलेली आहे. तर अशा शेतकऱ्यांना सोलर पंप घेण्याचे जे प्रोत्साहन किंवा जे सूचना आहे तर ती महावितरण विभागाद्वारे करण्यात येत आहेत. तर मित्रांनो, आता बघत कुसुम सोलर पंप योजनेविषयीची माहिती, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन जे आहे तर ते अद्याप आलेले नाहीत. तर यामध्ये आत्तापर्यंत ST किंवा NT या कॅटेगरीमध्ये जे शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले होते किंवा ज्या ठिकाणी हा जो कोटा शिल्लक आहेत तर अशा ठिकाणी हा संपूर्ण कोटा कंप्लीट झाल्याशिवाय पुढील पेमेंट ऑप्शन, त्याचबरोबर सर्वेचे ऑप्शन जे आहे तर ते शेतकऱ्यांना देण्यात येणार नाहीत. कारण ज्यावेळेस SC ST कॅटेगरीचा जो कोटा आहे तर ते संपूर्णपणे भरण्यात येईल, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना सोलर पंपाचे पेमेंटसाठी, त्याचबरोबर सेल्फ सर्व्हिससाठी जे ऑप्शन आहे तर ते देण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरित किंवा जे शेतकरी राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही, कुठल्याही कंपनीला पैसे वगैरे देण्याची गरज नाही. कारण बऱ्याच ठिकाणी असे फ्रॉड कॉल देखील येतात शेतकऱ्यांना की आम्ही आपले नाव यादीमध्ये जोडून देतो, त्याचबरोबर आपला जो पेमेंटचा भरणा आहे सोलर पंपसाठी तर तो आम्ही कंप्लीट करून देतो, आपण या अकाउंटवरती पैसे टाका. तर शेतकऱ्यांनी अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांना किंवा अशा फ्रॉडला बळी पडू नये. जर आपल्याला कुठल्याही कंपनीचा कॉल आला तर त्यामध्ये फक्त जे ओनर आहे किंवा जे कंपनीची जी प्रोसेस आहे तर ती फक्त एवढीच आहे की त्यांनी त्यांच्या पंपाची जी जाहिरात आहे तर ती करणे किंवा त्यांच्या पंपाच्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या शेतकऱ्यांना सांगणे, त्याचबरोबर आमचा पंप दुसऱ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहेत किंवा किती चांगल्या प्रकारे आमचा पंप उत्कृष्टपणे आपल्या मदत करू शकतो, तर ही सर्व माहिती यामध्ये सांगण्यात येते. कुठल्याही प्रकारचे पेमेंट वगैरे मागण्याची किंवा कसल्याही प्रकारचे पैसे देण्याची प्रोसेस जी आहे तर यामध्ये सांगण्यात येत नाही. हे सर्व शेतकऱ्यांना कळून किंवा सांगून द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील कळेल की कुठल्याही कंपनीला पैसे देण्याची किंवा कशाही प्रकारचे चलन वगैरे फाडण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. आणि ज्यावेळेला पेमेंट ऑप्शन वगैरे येणार आहे त्यावेळेला आपल्या चॅनलवरती आपल्याला व्हिडिओ भेटून जाईल. तर मित्रांनो, आता सध्याला पाऊस चालू आहे, आपल्या भागात पाऊस झाला की नाही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर पावसामुळे आता इथेच थांबूयात. धन्यवाद.